इकडे भाजपचे खासदार नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टानं नोटीस दिलेली आहे. ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांच्या याचिकेसंदर्भामधली ही नोटीस आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गमधली राणेंची निवड ही रद्द ठरवण्याची विनायक राऊत यांची मागणी आहे. हायकोर्टाची निवडणूक आयोगालाही या संदर्भामध्ये नोटीस आहे. 12 सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. अमेय राणे या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील. अमेय, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना या संदर्भात आता हायकोर्टाची नोटीस आलेली आहे की त्यांनी जी निवडणूक लढवली ती चुकीच्या मार्गानं लढवली, लोकांना पैशाचं आम्ही दाखवलं, तसेच या संदर्भात वारंवार निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही त्यांनी दाद मागितली नाही. त्यामुळे माजी खासदार विनायक राऊत यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेत. त्यांनी आपल्या याचिकेतनं गंभीर आरोप केलेले आहेत आणि राणेंची निवड आणि त्यांची निवडणूक लढण्याची जी पद्धत होती ती चुकीची असल्याचा दावा करत नारायण राणे यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी या याचिकेतनं करण्यात आलेली आहे. या याचिकेवर आता पुढची सुनावणी 12 सप्टेंबर रोजी होईल आणि त्या सुनावणीत नारायण राणे यांना आपली भूमिका कोर्टापुढे स्पष्ट करण्याचे निर्देश हायकोर्टानं जारी केले आहेत. अभय, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. दरम्यान यावरती आता ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया पाहूयात. खरं तर कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये खुल्याआम पैशाचं वाटप झालं होतं आणि त्याच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे त्याच दिवसापासूनच दाखल केल्या होत्या आणि निवडणुकीच्या निकालानंतर विनायक राऊत यांनी कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे. निश्चितपणे कोर्ट योग्य असा न्याय आम्हाला देईल अशी याची आम्हाला खात्री आहे आणि त्याचाच भाग म्हणून त्यांना समन्स आलं असेल. जे काही पुरावे आहेत ते आम्ही कोर्टाकडे सादर केलेले आहेत आणि पुरावे लागले तर आम्ही ते कोर्टाकडे सादर करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.